नमस्कार बालमित्रांनो, आपण अभ्यासत आहोत युरोप आणि भारत। यामध्ये धर्मसुधारणा चळवळ। धर्मसुधारणा चळवळ म्हणजेच काय? धर्मसुधारणा चळवळ झाल्यामुळे काय बदल झाला हे आपण या भागामध्ये अभ्यासूया। तर बालमित्रांनो, धर्मसुधारणा चळवळीमध्ये स्वतंत्र बुद्धीने विचार करणाऱ्या विचारवंतांनी रोमन कॅथोलिक चर्चच्या जुन्या धार्मिक कल्पनावर हल्ला चढवला। जुन्या धार्मिक कल्पना म्हणजेच त्या ठिकाणी अंधश्रद्धा, बुरसटलेले विचार, याला जुन्या धार्मिक कल्पना असे म्हणतात। यावर नवीन शिकलेले जे स्वतंत्र बुद्धीने विचार करणारे जे विचारवंत होते त्यांनी या रोमन कॅथोलिक चर्चच्या जुन्या धार्मिक कल्पनावर हल्ला चढवला। हल्ला चढवला म्हणजेच त्या ठिकाणी टीका सुरू केली आणि त्यामुळे त्यामध्ये सुधारणा व्हायला सुरुवात झाली। आणि हे चर्चमधले जे लोक होते, धर्मगुरू जे होते, हे धर्मगुरू काय करत होते? लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन ख्रिस्ती धर्मगुरू कर्मकांडाचे स्तोम माजवत होते। आणि कर्मकांड म्हणजेच काय? तर अतिरेकी धर्म, धर्माचा अतिरेक करणं म्हणजेच कर्मकांड, स्तोम माजवणे, असं हे ख्रिस्ती धर्मगुरू करत होते। आणि त्याचमुळे त्या ठिकाणी स्वतंत्र बुद्धीच्या विचारवंतांनी या गोष्टीला, कर्मकांडाला विरोध केला। कारण ते धर्मगुरू या ठिकाणी धर्माच्या नावावर लोकांना लुबाडत असत। धर्माचं नाव घेऊन लोकांना फसवायचं, लोकांना लुबाडायचं, असा धर्मगुरूंचा त्या ठिकाणी धंदा सुरू झालेला होता। या विरोधात युरोपामध्ये एक चळवळ सुरू झाली आणि त्याच चळवळीला धर्मसुधारणा चळवळ असे म्हणतात। तर या ठिकाणी बालमित्रांनो, या चळवळीमुळे काय फायदा झाला? या धर्मसुधारणा चळवळीमुळे त्या ठिकाणी धार्मिक क्षेत्रामध्ये माणसाचे स्वातंत्र्य व बुद्धी प्रामाण्य या तत्वांना महत्त्व प्राप्त झाले। कोणत्या तत्वांना महत्त्व प्राप्त झालं बालमित्रांनो? धर्मसुधारणा चळवळीमुळे माणसाचे स्वातंत्र्य व बुद्धी प्रामाण्य या दोन तत्वांना त्या ठिकाणी महत्त्व प्राप्त झालं। अशा प्रकारे आपण या धर्मसुधारणा चळवळीचा अभ्यास केला।